नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा, शामराव बेजे आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा आदी विविध मागण्या आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी मांडल्या थेट विधानसभेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी करण्यात आला साजरा. आणि रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला पोलीस दलातर्फे देण्यात आली सलामी आणि रंगपंचमी करण्यात आली उत्साहानं साजरी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा तसंच कैलासवासी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी मिळावा अशी मागणी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी थेट विधानसभेत केली आहे. कोकण म्हटला की निसर्गाने नटलेला फुललेला सजलेला कोकण आणि या कोकणाला लाभलेला अथांग असा समुद्र तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी हा अनुभवलेला आहे. या समुद्रालगत असलेला हा संपूर्ण परिसर, परिसरातली गावं, त्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये असेल सागवे असेल, अणसुरे असेल, जैतापूर असेल, जुवे असेल, माडबन असेल, वेत्ते असेल, कशिळी असेल, अशा तऱ्हेचे कोकणामध्ये समुद्रलगत असलेले अनेक गावं आज विकसित होणं आवश्यक आहे. ती गावं भविष्यामध्ये विकसित झाली निश्चितपणे तिथे रोजगार दिला जाईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पुढे मांडू इच्छितो. त्याच पद्धतीने राजापूर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ऐतिहासिक वारसामध्ये ब्रिटिश काळातली वखार ह्यात एकदम जीर्ण पद्धती झालेली आहे, ती विकसित होईल असं तरी या ठिकाणी माझी अपेक्षा राहणार आहे. राजापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक धबधबे निर्माण झालेले आहेत, त्यामध्ये चुना कोवळण असेल, काजीडा असेल, जुवाटी असेल, खोर निनको असेल, हे धबधबे विकसित झाले तर भविष्यामध्ये पर्यटन त्यांनी मोठ्या प्रमाणात येतील. राजापूर तालुक्यामध्ये उन्हाळे गाव आहे, हे उन्हाळे गावामध्ये गंगा तीर्थ हे प्राचीन काळापासून असलेलं एक गरम पाण्याचं तिथं तीर्थक्षेत्र आहे, ते विकसित झालं पाहिजे. कोट आणि कोलते गावामध्ये आहे, ते विकसित झालं पाहिजे. याकरता भविष्यातल्या कालखंडामध्ये रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन जिल्हा झाला पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय. महत्वाचं एक विषय लक्ष वेधू इच्छितो, या ठिकाणी आमच्या भास्करावांनी विविध विषयावरती चर्चा केलेली आहे. पण कोकण म्हटला की तिथे जवळजवळ 70% कुणबी समाज आहे आणि या कुणबी समाजासाठी त्या ठिकाणी कैलासवासी शामराव पेजे आर्थिक महामंडळाची स्थापना झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे त्याला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला नाही असं माझं अजिबात दिला गेला नाही. तर याकरता कैलास शामराव पेजे आर्थिक विकास मंडळाला निधी उपलब्ध व्हावा असं या ठिकाणी मी विनंती करत आहे. मुंबई इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी राजापूर तालुक्यात MIDC व्हावी तसंच अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेती आंबा आणि काजू बागायतदारांना भरपाई मिळावी अशी मागणी केली. विनंती करत आहे. राजापूर तालुक्यामध्ये आज MIDC व्हावी अशा तऱ्हेचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. त्या प्रस्तावाला बारसू राजापूर येथे MIDC तत्वतः मान्यता केले, पण तो विषय तसाच आत्मप्रलंब राहिलेला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजन साळवी हे महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विधानसभा अधिवेशनात आपल्या मतदारसंघासह कोकणातील विविध विषयांवर थेट आवाज उठवतात आणि
सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी कोकणातील अनेक विषय उपस्थित करून शासनाचं लक्ष वेधलं. दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे आरोग्य. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण रुग्णालय आहे, पण रुग्णालयामध्ये असलेली जी उपजिल्हा रुग्णालय आहेत, तालुका रुग्णालय आहेत, त्यांच्याच काय अवस्था आहे? ना डॉक्टर, ना नर्सेस, ना टेक्निशियन माणसं. यासाठी महत्त्वाचं म्हणजे सुपर स्पेशल हॉस्पिटल झालंच पाहिजे अशा तरी माझ्या ठिकाणी अपेक्षा राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरती आता रस्ता विकसित होत असताना रस्त्यालगत असलेल्या ओणिया भागामध्ये शासनाच्या मालकीची जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी एखादं हॉस्पिटल असल्याची मागणी करत आहे. ग्रामविकास विभागाचा एक महत्त्वाचा विषय, 2014 साली आम्ही निवडून आल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमधले असं घरदुरुस्तीचे अधिकार हे पहिले ग्रामपंचायतीला होते, पण ते अधिकार शासनाने काढून घेतले आणि ते अधिकार त्यांनी तहसील आणि प्रांत ऑफिसला देण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महिलांचा आवडता विषय निसर्ग देखावा रांगोळी स्पर्धा आणि सॅलड डेकोरेशन स्पर्धा स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर नाट्यगृह इथं संपन्न झाल्या. यावेळी आयोजित फनी गेम्स आणि समूह नृत्य लावणी स्पर्धेत महिलांनी आपला कला आविष्कार सादर केला. दरम्यान राम मंदिर इथं भजन स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये महिलांनी विविध भजन गीत सादर केली.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी महिला बालकल्याण सभापती कौशल्या शेटे, नगरसेविका शिल्पाताई सुर्वे, दिशा साळवी, सुप्रिया रसाळ, दया चवंडे, रशिदा गोदड, स्मितल पावसकर, मनीषा बामणे, स्नेहा सावंत आदी उपस्थित होत्या. महात्मा फुले यांनी स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी विधवा पुनर्विवाह व स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेऊन भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. याचेच फलित आज आपण सर्व स्त्रियांना शिकून सर्व क्षेत्रात आपले नाव कमावत आहोत. मात्र असे एकही क्षेत्र नाही ज्यात स्त्री कार्यरत नाहीये. जिजामाता जिने आपल्या शिवबाला देशावर नित्यम प्रेम करण्यास भाग पाडून या हिंदवी स्वराज्याची निर्मिती घडवली. धार छातीशी पुत्र पाठीशी असे अनोखे रूप धारण करून झाशीची राणी रणांगणात लढली अशी आपली स्त्रियांची महती प्रसिद्ध आहे. खेड्यातही उत्तम शेतीचा पॅटर्न स्वतः मार्केटिंग करून हम किसी से कम नहीं हे आजच्या स्त्रीचे ब्रीद वाक्य आहे. अशा या कर्तृत्ववान स्त्रियांचे ब्रीद वाक्य आहे. अशा या कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्यास मी त्रिवार अभिवादन करून इतकेच म्हणेन, साथ नसेल तर संगत शोधणारी, ताल नसेल तर संगीत जुळणारी, पण तिची ज्योत होऊन सतत टेवणारी, तिमिरातून तेजाकडे धावणारी, स्वतः जळून इतरांना उजळीत करणारी, सतत उंच उंच झेपावणारी, अबला नव्हे ती सबला नारी, अबला नव्हे ती सबला नारी. आपल्या मनोगतात शिल्पाताई पटवर्धन यांनी महिलांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आपली प्रगती साधावी असं आवाहन करत शुभेच्छा दिल्या. शक्तीला माझा सलाम. प्रत्येकीचं नाव घ्यायचं म्हटलं तर त्याच्या प्रत्येकीच्या नावाबरोबर त्याचं कर्तृत्व आहे. इथपासून इथं येणं हा फक्त 15 ते 20 फुटाचं अंतर आहे, पण हे 20 फूट अंतर पार करण्यासाठी काय करावं लागतं हे इथं बसलेल्या प्रत्येकीला माहिती आहे. आज आपलं त्या प्रतिनिधित्व करतायत. आपण जेव्हा बघतो भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपल्याला मतदानाचा हक्क आला. जगात इतक्या सहजतेनं आपल्याला मतदानाचा हक्क, उभं राहण्याचा हक्क मिळाला आहे असं तुम्हाला वाटतंय का? पहिला धडा आपला लढा उभा झाला 1919 साली. अमेरिकन बायकांनी पहिल्यांदा लढा उभा केला. हा लढा त्यांनी का उभा केला तर महिलांना कामाचे 12 तास होते आणि त्यांनी 12 तास काम केलं आणि पुरुषांनी 8 तास केलं तरी सुद्धा त्यांना पगार त्यांच्यापेक्षा कमी होता. रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमीचा उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ब्रिटिश काळापासून रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाला जिल्हा पोलीस दलातर्फे सलामी दिली जाते आणि ती परंपरा आजही सुरू असून पोलिसांनी श्री देव भैरीला सलामी दिली. Thank you.
दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यात शिमगोत्सवाचा सण अतिशय उत्साहानं, आनंदानं आणि शांततेनं साजरा करण्यात आला आणि एक प्रकारे शिमगोत्सवाची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची त्रैमासिक सभा नुकतीच रत्नागिरी इथं पार पडली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कारामध्ये राज्याचे विभागीय उपाध्यक्ष अरविंद चव्हाण, सुनील जोशी यांच्यासह विविध जिल्ह्याचे अध्यक्ष यांचा समावेश होता. निवृत्त कर्मचारी, चतुर्थ श्रेणीतून वरिष्ठ श्रेणीत गेलेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद चव्हाण यांनी KTV ला सांगितलं. आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनेक योजना जिल्हा परिषदमध्ये राबवत असताना शासनाने जे धोरण आखले की वर्ग 4 पदं निराशित करून टप्प्याटप्प्यानं 25% निराशित करून टप्प्याटप्प्यानं रद्द करण्याचा शासनाने धोरण आखलेलं आहे. तर या ठिकाणी आमचं या राज्य संघटनेच्या वतीनं या ठिकाणी या शासनाच्या धोरणाला विरोध आहे. कारण या ठिकाणी जर ग्रामीण भागातील जनतेच्या उन्नतीसाठी, विकासासाठी जर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना जिल्हा परिषदमध्ये राबवल्या जात आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने कार्यालय उघडल्यापासून बंद होईपर्यंत आमचा वर्ग 4 कर्मचारी काम करत असतो आणि या जर सरकारनं बाह्य यंत्रणेमार्फत आणि कंत्राणामार्फत जर ही वर्ग 4 भरती केली तर जे ग्रामीण भागामध्ये केंद्राच्या ज्या अनेक योजना आहेत किंवा सरकारची मालमत्ता आहे त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आमची विनंती आहे की सरकारनं ही जनतेला सेवा देण्यासाठी जे खाजगीकरणाचं धोरण आंबलेलं आहे ते बंद करून नियमित सेवा सरकारनं या ठिकाणी ठेवण्यात यावी. त्याचप्रमाणे जे सरकारनं या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अंशदायी पेन्शन योजना बंद करून विद्यमान पेन्शन योजना लागू केलेली आहे. विद्यमान पेन्शन योजना बंद करून अंशदायी पेन्शन योजना लागू केलेली ती सरकारनं पूर्ववत लागू करावी. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा आदी विविध मागण्या आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी मांडल्या थेट विधानसभेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी करण्यात आला साजरा. आणि रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला पोलीस दलातर्फे देण्यात आली सलामी आणि रंगपंचमी करण्यात आली उत्साहानं साजरी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.